हॅलो फ्रेंड्स, चिटचॅटमध्ये पुन्हा एकदा विनायक सहाय. आज आपल्यासोबत आहे एक तरुण व्यक्तिमत्व आणि याशिवाय एक व्यासंगी संपादक, लेखक, पत्रकार संजय आवटे. हाय संजय सर. तुम्ही संजय सरांना कायम टी व्हीवरती बघत आलेला आहात वेगवेगळ्या डिस्कशन सेशन्समध्ये, पण आज आपण त्यांच्या लिखाणाविषयी गप्पा मारणार आहोत, त्यांच्या एकूण प्रवासाविषयी गप्पा मारणार आहोत. सो मला पहिला प्रश्न असा तुम्हाला आहे की तुमचा एकूणातच लिखाणातला, पत्रकारितेतला किंवा संपादकीय फील्डमधला प्रवास कसा झाला? खरं म्हणजे विनायक, सर्वप्रथम मी तुमच्या वाहिनीचं अगदी मनापासून अभिनंदन करतो. ह्याचं कारण असं आहे की लेखनाविषयी, पुस्तकांविषयी अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या वाहिन्यांनी केलेले आहेत, पण तुमच्या कार्यक्रमाचं स्वरूप मात्र कमालीचं वेगळं वाटतं मला. लेखन असेल, पुस्तकं असतील किंवा कायच्या मागची प्रक्रिया जाणून घेण्याचा हा प्रयत्न खरोखरच चांगला आहे. खरं म्हणजे विनायक, तुम्ही मला हे विचारेपर्यंत कदाचित मीही असा विचार फारसा केला नसेल, त्यामुळे त्याचा एक फायदा असा असतो की जी प्रक्रिया आपल्याकडून होत असते अनाहूतपणे किंवा काही वेळा कळत नकळत, ती प्रक्रिया खरोखरच काय प्रकारे सुरू असते याचा विचार करण्याची संधी या निमित्तानं लेखकांनासुद्धा खरं म्हणजे मिळत असते. विनायक, गंमत अशी की आयुष्यात कधी लिहायला सुरुवात केली असं वेगळं सांगणं फार अवघड आहे, कारण आठवतं तेव्हापासून मी लिहितोच आहे. म्हणजे अगदी शाळेतले दिवस असतील किंवा त्यानंतर कॉलेजमधले दिवस असतील, एखादी गोष्ट अशी वाटली की ती लिहायची अशी एक सवयच पडून गेलेली. एखादं खटकलं की मग ते लिहायचं, मग अगदी वाचकांचं पत्र असेल, काही असेल, जे वाटलं ते व्यक्त व्हायचं, आणि ते व्यक्त व्हायचं माध्यम म्हणजे लिहिणं आणि बोलणं या माझ्या अगदी आंतरिक उर्मी होत्या. एकतर आपण आंधळेपणानं नाही जगायचं, आपण जगायचं डोळसपणे, हा विचार फार कधी लहानपणी कधीतरी मनामध्ये आला. बरं, जगण्यामध्ये जे काही तुम्हाला जाणवत असतं त्याच्यामध्ये गोष्टी अनेक असतात, त्या व्यक्तिगत असतात, त्या सामाजिक असतात, त्या अनेक स्वरूपाच्या असतात. अगदी सुरुवातीला मी कविता पण लिहायचो. मी साधारणपणे असं म्हणतात की सगळ्याच लेखकांची सुरुवात कवितेनं होते, तशी मी पण सुरुवातीला कविता वगैरे लिहायचो. आजही कविता हा प्रांत मला प्रचंड प्रिय आणि अतिशय आवडणार आहे. हे लिहायचो आणि त्याच्यानंतर मग शाळेमध्ये असताना थोडंसं असं वाटायला लागलं की आपल्याला लिहिण्यामध्ये काहीतरी आपण करायला पाहिजे, वय अगदी करिअर करायला पाहिजे किंवा असं कधी वाटलं नाही, पण काहीतरी लिहिलं पाहिजे. कॉलेजमध्ये आलो, म्हणजे तुम्ही मला सांगायला आवडेल तुमच्या सगळ्या वाहिनीच्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना की माझी खरी घडण कोल्हापुरात झाली. मी कोल्हापुरात कॉलेजमध्ये आलो बी एस सी ॲग्रिकल्चर करण्यासाठी, आणि कोल्हापुरात बी एस सी ॲग्रिकल्चर करत असतानाच मी डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स सुरू केलं. हा, आणि इकडे बी एस सी ॲग्रिकल्चर, तिकडे नाट्यशास्त्राची पदविका शिवाजी विद्यापीठामध्ये. आणि असं सगळं सुरू असताना मग मी नाटकं वाचायला लागलो, मी वेगळं काहीतरी वाचायला लागलो, आणि तेव्हा मला असं वाटलं की अरे, आपल्याला असं काहीतरी करायचं आहे, पण म्हणजे कसं करायचं हे कळत नव्हतं. बी एस सी ॲग्रीच्या शेवटच्या वर्षाला असताना मी कुठंतरी असं वाचलं की प्रख्यात कादंबरीकार अरुण साधू हे पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन आणि जर्नालिझम डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख म्हणून जॉईन झालेले आहेत, आणि अरुण साधू हा माझा लाडका लेखक. आणि मला असं वाटतं, तेव्हा वाटायचं, आजही वाटतं की अरुण साधू ह्या माणसाला जग कळलेलं आहे, अरुण साधू या माणसाला माणसं कळलेली आहेत. तर मला जे माझं कळलेलं नाही, ज्याला मीच कळलेलो नाही, तर साधू पात्र म्हणून मला समजून घेतील. आणि म्हणून मी साधूंना बी एस सीच्या शेवटच्या वर्षाला असताना पत्र लिहिलं की सर, मी हा असा असा आहे, आमची ओळख अजिबात नव्हती, मी तुमचा वाचक आहे वगैरे वगैरे, आणि मला असं वाटतं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे, पण म्हणजे काय करायचं कळत नाही, मग माझं प्रोफाईल हे आहे वगैरे वगैरे. मग मी असं म्हटलं की मी यू पी एस सी करावं असं एक साधारणपणे लोकांना वाटतं, कारण आय ए एस वगैरे व्हावं अशी अनेकांची इच्छा आहे, पण मला स्वतःला मी यू पी एस सी करावं, आय ए एस व्हावं असं वाटत नाही, बिकॉज ते माझं टेम्परामेंट नाही आहे. म्हणजे माझं टेम्परामेंट हे मुक्तपणे व्यक्त होणारं आहे, आणि सरकारी सेवेमध्ये कितीही मोठ्या पदावर गेलो तरी माझा आवाज बंद होतो, त्यामुळे ते जमेल मला, झेपेल मला, आवडेल मला असं नाही वाटत. मग दुसरा एक मार्ग म्हणजे मला प्राध्यापकी प्रचंड प्रिय, तर पण प्राध्यापक व्हावं असा एक. पण प्राध्यापकीचं एकूण जे जग आहे ते एवढं संकुचित आणि छोटं आहे की त्यात पण मी रमेल का असा मला प्रश्न त्याच वेळी पडतो. तिसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे राजकारण करावं, की ओबामा आणि बाकी सगळे तर आपण बोलूच, पण एकूण राजकारण ही सगळी प्रक्रिया जी आहे ती मला सुरुवातीपासूनच खुणावत असे, आणि राजकारण हे परिवर्तनाचं इंधन आहे अशा प्रकारची भूमिका माझी कायम असायची, त्यामुळे राजकारण करूया. पण माझी एकूण पार्श्वभूमी, माझी जात, माझे पैसे या सगळ्यामुळे मला राजकारणात काय करिअर असेल असाही प्रश्न मला पडतो. मग मी त्यांना सगळे पर्याय आणि माझे प्रश्न असे एकसंधपणे सांगितले. मग एक पर्याय आणखी मला असं वाटतो, तो म्हणजे पत्रकार व्हावा. पण माझ्यासारख्या बुद्धिमान स्कॉलर
अशा पोराला पत्रकारितेमध्ये एवढे कमी पैसे मिळाले तर नैराश्य नाही ना येणार की मागे सगळे बरोबरीची मुलं एवढे पैसे कमावत आहेत, एवढं उत्तम चाललं आहे. आज मला वाटतं, तेव्हा मला वाटत होतं की पैसे ही फार महत्त्वाची गोष्ट नाही, पण उद्या तसंच वाटेल याची खात्री काय. असं सगळं मी त्यांना ते माझं कन्फ्युजन अतिशय छानपणे शेअर केलं. म्हणजे एक नक्की चांगलं काय होतं विनायक, की मला कन्फ्युजन आहे याविषयी मला कन्फ्युजन नव्हतं. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की तुम्हाला, तुम्ही गोंधळलेले आहात हे तुम्हाला स्वच्छपणे कळलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की गोंधळ जास्त सृजनशील असतो, क्रिएटिव्ह असतो. त्यामुळे मग मी ते साधूंना पत्र गेलं. साधूंचं मोठे पण असं की साधूने ते वाचलं पत्र माझं आणि त्यानंतर 8 दिवसामध्ये मला साधूंचं उत्तर आलं. आणि त्याच साधू मला असं म्हणाले की तुझं मी सगळं वाचलं, मला असं वाटतं की तू पत्रकारिताच करावीस. याचं कारण असं, ते म्हणाले की पत्रकारितेमध्ये तुला ब्युरोक्रॅटचं जे काही प्रशासन वगैरे काय आहे तेही मिळेल, त्याच्यामध्ये तुला प्राध्यापकीचं अकॅडमिक एक्सलन्स आणि बाकीच्या गोष्टी मिळतील. पत्रकार निम्मं राजकारणच करत असतो, त्यामुळे तुला राजकारण करता येईलच आणि त्याच्याशिवाय तुला हवी ती पत्रकारिता पण तुला करता येईल. तो असं तू सगळं कर. आणि मग मी ठरवलं की आपण पत्रकार व्हायचं. त्यानंतर मग मी जर्नालिझममध्ये आलो आणि एका अर्थानं पत्रकारितेमध्ये आल्यानंतर मग ज्या गोष्टींची मला कमालीची आवड होती, जी माझी पॅशन होती, की मला लिहायला आवडायचं किंवा मला बोलायला आवडतं, त्या गोष्टी ह्या माझ्या व्यवसायाचा एक छान भाग झाला. आणि मग मी खरंच त्यामध्ये रमलो. त्यात पुन्हा एक गोष्ट आहे की खरं म्हणजे मी स्वतः सुरुवातीला फिक्शनमध्ये फार रमत होतो. म्हणजे कॉलेजच्या मॅगझिनचा मी जेव्हा संपादक होतो आमच्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या कोल्हापूरच्या, तेव्हा त्यात माझ्या कथा कविता वगैरे तुम्हाला दिसतील. मी मला माझे जुने मित्र जे कोल्हापूरचे आहेत, मी कोल्हापुरात कधी आलो तर मला अजूनही माझे मित्र मग एखादी कविता म्हणणं असं म्हणतात. तर त्यामुळे मी कविता, कथा, कादंबरी या सगळ्या गोष्टी मला प्रचंड प्रिय होत्या, आजही आहेत. पण माहीत नाही कशामुळे नंतर मी थोडासा सोशल सामाजिक संदर्भातल्या चिंतनाकडे जास्त आकृष्ट झालो की सामाजिक संदर्भातलं चिंतन, विश्लेषण हे करायला पाहिजे, किंवा ती माझी मग मूलभूत अशी अंगभूत गरज बनली की मला हे करायचं आहे. पण एक नक्कीच झालं, म्हणजे एकीकडे मी स्वतः फिक्शन रायटर असल्यामुळे, एकीकडे मी स्वतः मनानं कवी, कथाकार, कादंबरीकार वगैरे असल्यामुळे आणि मी सामाजिक चिंतन करत असल्यामुळे माझ्या सामाजिक चिंतनामध्ये कोरडेपणा येत नाही असं मला स्वतःला वाटतं. मला असं वाटतं की माझ्या सामाजिक चिंतनाला किंवा विश्लेषणाला एक मानवी चेहरा आपोआपच येतो. त्यामुळे काही लोकांना माझ्या पुस्तकांमध्ये कविता दिसते, काही लोकांना माझ्या पुस्तकामध्ये कादंबरी दिसते, काही लोकांना असंही वाटतं की एक चांगला लेखक कादंबरीकार मरतो आहे, नको ते लिहित, उगाच आपल्या काहीतरी रोजची अग्रलेख आणि बाकीच्या गोष्टीमध्ये आमचा एक चांगला कादंबरीकार किंवा कवी आम्ही गमावतो आहोत असंही लोकांना वाटतं, वाटत असेल. पण मला एक नक्कीच वाटतं की त्यामुळे सर्वंकष पद्धतीनं जगाकडे बघणं. आणि एक शेवटचा फक्त मुद्दा या निमित्तानं सांगतो, बाकी आपण गप्पा मारत राहूच. एक शेवटचा मुद्दा त्यातला मला जास्त महत्त्वाचा काय वाटतो की मी जे आडवंतिडवं काहीही शिकत गेलो त्यातून माझ्यामध्ये एक आंतरशाखीय दृष्टिकोन निर्माण झाला. म्हणजे 11वी 12वी विज्ञान केलं, मग BSc ॲग्रिकल्चर केलं, मग डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स केलं, मग सर्टिफिकेट कोर्स इन रुरल डेव्हलपमेंट केलं, मग त्याच्यानंतर BSc ॲग्रिकल्चर तर आहेच, मग त्याच्यानंतर बॅचलर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम केलं, मग मास्टर्स केलं जर्नालिझममध्ये, मग पॉलिटिकल सायन्समध्ये MA केलं, हां मग बिझनेस मॅनेजमेंटमध्ये एक डिप्लोमा केला. असं सगळं जे काही वेड्यासारखं शिकत जे गेलो मी, काही वेळा कळत, काही वेळा न कळत, काही वेळा गंमत म्हणून, त्यामुळे न कळत एक आंतरशाखीय दृष्टिकोन विकसित होत गेला. आणि त्यामुळे असं लक्षात आलं की जग खूप मोठं आहे आणि जगाचा विचार करताना तुम्हाला असा सुटासुटा विचार करून चालत नाही, कारण मुळामध्ये ज्ञान एकसंध असतं. ज्ञानाचे कप्पे आपण करतो ते आपल्या सोयीसाठी, कारण अखंड ज्ञान आपल्या आवाक्यात येणं अशक्य असतं म्हणून, पण ते एकसंध आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा माझ्या लेखनावर परिणाम झाला असेल, कदाचित त्यातूनच माझं आजचं जे काही लेखन असेल त्याला आकार मिळाला असेल. तुमच्या पत्रकारिते सोडून जी मेन लिखाण ज्याला आपण म्हणू ती दोन तुमची गाजलेली पुस्तकं, पहिलं म्हणजे नियतीशी करार आणि दुसरं म्हणजे बराक ओबामा. तर त्याची एकूणातच अगदी वितरण शैलीपासून, किमतीपासून सगळ्याच अंगाने एक वेगळं पुस्तक ठरलं. तर या दोन्ही पुस्तकांबाबत थोडक्यात तुमच्याकडून ऐकायचं. खरं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर्नालिझममध्ये आलो आणि मग वेगवेगळ्या प्रकारचं लेखन सुरू केलं. मी पूर्वी लोकमतला होतो, मग लोकसत्तेला माझे कॉलम सुरू झाले. मी एक मुद्दाम ठरवलं विनायक की आपण आपल्या स्तंभांचं पुस्तक नाही करायचं, म्हणजे हा माझा अतिशय विचारपूर्वक निर्णय होता. आणि खरं म्हणजे मी सातत्यानं 1998 जवळपास मी संपादक म्हणून काम करतो आहे, त्यामुळे अग्रलेख किंवा स्तंभलेखन असं जर म्हटलं तर काही पुस्तकं कदाचित आली असती. पण मी स्वतः असं मानतो ते कितपत बरोबर आहे मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की स्तंभलेखकांची किंवा वृत्तपत्र वाचकांची गरज वेगळी असते, त्यावेळची लेखकाची पण गरज आणि ही वेगळी असते. त्यामुळे ते पुस्तक म्हणून लादणं लोकांवर हे बरोबर नाही आहे.
मी जी काही 5-7 पुस्तकं लिहिली ती सगळी स्वतंत्रपणे संपूर्णतः लिहिली. एक नीतीशी करारचा पण त्याचा संबंध जर्नालिझमशी होता. म्हणजे भारत अमेरिका आण्विक कराराच्या अनुषंगानं खूप घमासान युद्ध सगळं सुरू होतं आणि तेव्हा मी लोकसत्तेमध्ये होतो आणि लोकसत्तेमध्ये माझे गुरुतुल्य संपादक कुमार केतकर आणि मी सातत्यानं या विषयांवर खूप बोलायचो. आणि मग कुमार केतकरांसोबत त्या संदर्भात काही विचार करताना काही लेखही मी लिहिले आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की भारत अमेरिका आण्विक करार हा एका कराराचा फक्त मुद्दा नाही आहे, हा एका अर्थानं मानवी समुदायाचा मुद्दा आहे. किंबहुना खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध हे मुळात मानवी समुदायाशी थेटपणे निगडीत असतात, ते सुटे अशा प्रकारे बघून चालत नाही. आणि मग ते करताना मला असं वाटलं की एकूण जे काही बदलणारं जग आहे त्या बदलणाऱ्या जगाचं भान नसणारे काही लोक डावे असतील किमान की काय, त्याचवेळी अमेरिकेसारखा एक फौजदार आणि असं सगळं जे काही सुरू आहे. बरं, गंमत अशी आहे की मुळामध्ये डिप्लोमसीचा खरा अर्थ काय असतो हे सगळं मी बघत होतो आणि मला असं वाटलं की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं भारत अमेरिका संबंध आणि आण्विक करार याचा कुठेतरी मानवी समुदायाशी असणारा एकूण संबंध त्याच्यामध्ये ऊर्जेचा पुन्हा प्रश्न आहे. म्हणजे केवळ ते राजकारण पण नाही, ते केवळ अर्थकारण नाही, ते केवळ परराष्ट्र धोरण नाही, ते सगळं सम्यक त्याचं दर्शन घडलं पाहिजे. आणि अगदी त्यातली गंमत आहे, म्हणजे खरं म्हणजे मी लोकसत्तेमध्ये 1-2 लेख लिहिले त्याच्यावर, तर तेव्हा मनीषा म्हैसकर ह्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक होत्या. ते पूर्वी सांगलीला तुमच्या जिल्हाधिकारी होत्या आणि त्यानंतर त्या तिथे महासंचालक म्हणून आल्या. तर मनीषा म्हैसकरांचे माझे खूप व्यक्तिगत छान संबंध होते आणि मनीषा म्हैसकर मला म्हणाले की अहो, तुमचा मी लेख वाचला तर सुदैवाने तुमची आणि आमची भूमिका सारखीच आहे, म्हणजे सरकारी भूमिका आहे असं, तर तुम्ही असं करा की तुम्ही लोकराज्याला याच्यावर जरा सविस्तरपणे टिपण लिहा. आता गंमत अशी की लोकसत्तेमध्ये मी जे अग्रलेख किंवा लेख लिहायचो त्याच्यामध्ये 700-800 हजार शब्द अशी ती मर्यादा असायची. त्या म्हणाले की लोकराज्याला तुम्ही लिहा आणि खूप विस्ताराने लिहा, म्हणजे साधारण 7-8 पानं लिहा. आता मॅगझिनसाठी लिहायचं म्हणजे 4-5 हजार शब्द असं ते होतं. मग मी माझ्या खास शैलीमध्ये रात्री कधीतरी लिहायला सुरुवात केली आणि तेव्हा मी कंपोज करत नसे, मी हातानं लिहित असे. तर मी आपली एक वही आणली आणि त्याच्यावर लिहायला सुरुवात केली. तर मी रात्री 12 वाजता लिहायला सुरुवात केली, सकाळी 6 वाजले मी लिहितच होतो आणि मला असं वाटलं की हा विषय आणखी आवाक्यात येत नाही, आणखी खूप लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर यू कांट बिलीव, मी 2 दिवस 2 रात्री 1 सेकंदही झोपलो नाही. मी लिहितच होतो, एक वही मागवत होतो, वह्या संपत होत्या, माझं लेखन सुरू होतं. अशा जवळपास 8-9 वह्या भरल्या. बरं, मला हे मध्ये कधी लक्षात आलं की अहो, हे लोकराज्यामध्ये कसं मावणार कसं, पण म्हणलं ठीक आहे, आता जे वाटतं ते लिहू तरी, पुन्हा संपादनाचं काय असेल ते आपण बघूया. म्हणून मी सगळं सविस्तरपणे लिहिलं. सगळं लिहून झालं आणि असं तापातून आपण जसे बाहेर येतो तसं मला वाटलं की आता हे झालं लिहून सगळं. आणि मग मी माझ्या ऑपरेटरकडे ते कंपोज करायला दिलं की कंपोज कर. कंपोज केल्यानंतर तो मला म्हणाला की सर, मी पेज मेकरमध्ये करतो. म्हटलं ठीक आहे. मग त्याने ते पुस्तकाच्याच आकारात केलं. त्याचा मला फोन आला की सर, हे 112 पानं झालेत पुस्तकाची. मी म्हटलं काय, अरे म्हटलं मला मॅगझिनचा 10 पानांचा लेख फार तर अपेक्षित आहे, हे 112 पानांचं काय करायचं. मग मी ते त्याला म्हटलं ठीक आहे, मी जरा करतो एडिट. मग मी त्याच्याकडे गेलो आणि त्याच्या PC पुढे बसून मी ते सगळं असं एडिट करायला लागलो. मग मला असं वाटलं की हे एडिट करण्यासारखं नाहीच आहे, सगळं महत्त्वाचं आहे. मग करायचं काय? मग मला असं वाटलं की आता हे महत्त्वाचं आहे, आता हे टाळून नाही चालणार. मग माझ्या डोक्यात असा विचार आला आणि गंमत म्हणजे तोपर्यंत तसं माझं स्वतःचं पुस्तक आलेलं नव्हतं. माझं पहिलं पुस्तक जे आहे ते पाकिस्तान लष्करी सत्तेचे अर्थरंग हा अनुवाद होता. डॉक्टर आयशा सिद्दीका नावाच्या पाकिस्तानातल्या ज्या स्कॉलर आहेत त्यांच्या पुस्तकाचा अनुवाद होता. स्वतंत्र माझं पुस्तक असं आलेलं नव्हतं. पण ते झालं आणि मग मला असं वाटलं की अरे, हे पुस्तक रूपात काहीतरी करूया. मग ती सगळी मी भर घातली, आणखी त्यामध्ये काही वेगवेगळे हे केले. आणि मग मनोविकासच्या अरविंद पाटकरांना मी सांगितलं की असं काहीतरी मी भयानक माझ्या हातून लिहिलं जा गेलेलं आहे. आता हे तुम्हाला प्रकाशक म्हणून कितपत पेलणार आहे मला माहीत नाही, कारण भारत अमेरिका आण्विक करार हा विषय इतका तात्कालिक असू शकतो की त्याच्यावर तुम्ही ते पुस्तक किती दिवस विकणार असंही होऊ शकतं, आय डोंट नो. पण ते झालं आहे. आणि मग त्याने ते घेतलं, मग नंतर सगळं त्यांना ते आवडलं. त्यानंतर त्याच्या खूप त्याच्याही 2-3 आवृत्त्या गेल्या आणि खूप छान ते लोकांनाही प्रचंड आवडलं की भारत अमेरिका आण्विक कराराचा एवढा सर्वंकष आणि सम्यक वेध घेण्याचा प्रयत्न यापूर्वी कुणी केला नाही वगैरे असं लोक म्हणाले. पण मुळामध्ये एका लेखाने केलेली सुरुवात, त्याचं पुस्तक झालं आणि मनीषा म्हैसकरांनी ते लोकरा. मग पुन्हा मी मनीषा म्हैसकरांना फोन केला तेव्हा मला म्हणलं की झालं का लिहून, तर मी म्हटलं झालं. तर ते मला म्हणलं किती झालं लिहून, मी म्हटलं पुस्तकाचे 112 पानं. त्यामुळे अहो, आम्हाला विशेषांक नाही काढायचं, आम्हाला लेख पाहिजे. तर मग त्यांना मी त्यातला एडिट करून तो त्यातला त्यांचा तुकडा जो होता तो तुकडा पाठवला. पण त्यात त्यांनी ती चौकटही टाकली की लोकराज्याच्या लेखकांचं वैशिष्ट्य बघा, की लोकराज्याला आम्ही जेव्हा लेख लिहायला सांगतो तेव्हा ते पुस्तक लिहितात.
त्यामुळे मला त्या गमतीने म्हणाले आहे की तुम्हाला आता अधूनमधून आम्ही लेख लिहायला सांगितले पाहिजेत म्हणजे तुमची पुस्तकं होतील. तर असा नियतेशी करारचा हा सगळा तो हे होता. त्याच्यानंतर एकूणच मी तुम्हाला ठाऊक असेल की आंतरराष्ट्रीय राजकारण हा माझ्या आवडीचा अभ्यासाचा आणि फार ध्यासाचा असा विषय आहे. आणि त्याचंही कारण पुन्हा तेच मी जे मगाशी म्हणालो की मानवी समुदाय या अंगानं मी त्याच्याकडे बघत असतो, म्हणजे ग्लोबल अशा अंगानं. आणि ते करत असताना मग बराक ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिले, तर मी त्यांना खूप दिवस फॉलो करत होतो. कारण मला बराक ओबामाविषयी कमालीचं कुतूहल आणि आकर्षण होतं की हा माणूस ज्या पद्धतीनं उभा आहे, म्हणजे अमेरिका हा खरं म्हणजे एकूण तसा ऑर्थोडॉक्स व्हाईट चर्च सेंट्रिक असा देश आहे, तो कितीही बाकी उदारमतवादी आणि प्रगत वाटला तरीसुद्धा. तर अशा देशामध्ये बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस अध्यक्षपदासाठी उभा राहतो याचंच मला खूप कौतुक आणि आश्चर्य वाटलं. मी ते फॉलो करत होतो आणि ते करत असताना मला असं वाटलं की अरे हा माणूस म्हणजे एक कथा आहे, हा माणूस म्हणजे कादंबरी आहे. आणि ड्रीम्स फ्रॉम माय फादर असेल किंवा काय, हे सगळं वाचताना ओबामा मी अख्खा वाचत होतो, तिथल्या मॅगझिन्समध्ये तिथल्या दैनिकांमध्ये जे येतं आहे ते पाहत होतो. आणि मग माझ्या असं कुठेतरी लक्षात आलं, त्यात पुन्हा एक विनायक, त्याला पुन्हा एक आणखी संदर्भ आहे, म्हणजे त्याचवेळी लोकसत्तेमध्ये मी सक्सेस पासवर्ड नावाचे कॉलम लिहित होतो. तो जो कॉलम आहे तो प्रामुख्यानं तसं वरवर पाहता तो सेल्फ हेल्पसारखा वाटू शकतो, पण तो तसा नव्हता. तो एकूणच जगामधलं यश याची काय धारणा आहे माझ्या लेखी असा तो सगळा होता. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने संदर्भ होता तो बदलणाऱ्या जगाचा. ते एकीकडे सुरू होतं आणि त्याचवेळी मी ओबामा फॉलो करत होतो. नंतर हे दोन्हीचं मिश्रण झालं माझ्याही नकळत माझ्या डोक्यामध्ये, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये बराक ओबामा हा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड झाला. आणि मग मला असं वाटलं की सक्सेस पासवर्डमध्ये ज्या सगळ्या थिअरीज किंवा जे सगळे सिद्धांत मी गमतीने मांडतोय किंवा सिरियसली मांडतोय, त्या सगळ्या सिद्धांतांचं अतिशय मूर्त रूप म्हणजे बराक ओबामा आहे. त्यामुळे मग मला असं वाटलं की बराक ओबामा मांडताना, म्हणजे बराक ओबामा कसा मांडायचा, तर सुरुवातीला माझ्या डोक्यात असं आलं की बराक ओबामाची बायोग्राफिकल यावं. पण म्हटलं कशासाठी इतक्या लोकांनी चरित्र लिहिले, तर बराक ओबामाच्या चरित्रामध्ये काय रस आहे, मग बराक ओबामाचं एकूण जगणं सांगा. मग त्याने स्वतःच लिहिले आत्मचरित्र, ते प्रचंड खपलं आहे, त्याच्यात मी आणखी वेगळं काय करणार. मग भारत अमेरिका संबंधांच्या अनुषंगानं ओबामाची मांडणी करावी, पण ते मला फारसं काही खुणावलं नाही. मग माझ्या डोक्यात असं आलं की मी सगळी जी काही सैद्धांतिक मांडणी सक्सेस या एका शब्दाच्या बाजूने करतो आहे आणि माझ्या लेखी यश ही व्यक्तिगत जगण्यातली कल्पना नाही, तर यश हे एकूण मानवी जगण्यातलं यश, मानवी समुदायाचं यश अशा अंगाने जेव्हा मी बघतो तेव्हा मला असं वाटलं की माझा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे बराक ओबामा आहे. आणि मग बराक ओबामाच्या निमित्तानं एक प्रमेय मी सिद्ध करतो. त्यामुळे बराक ओबामा हे उदाहरण झालं आणि मग मला जे प्रमेय सिद्ध करायचं आहे ते प्रमेय मी सिद्ध करत गेलो आणि त्यातून बराक ओबामाचा जन्म झाला. तीही पुन्हा तीच गंमत, तेही पुन्हा त्याच झपाटलेपणानं, म्हणजे बराक ओबामा अख्खं बराक ओबामा 200 पानांचं पुस्तक मी 5 दिवस 5 रात्रींमध्ये लिहिलं. मग हे बरोबर का चूक मला माहीत नाही, पण माझी ही पद्धत आहे की मला लिहायला सुरुवात झाली नाही झाली की मग झालं, मग दिवस रात्र मी वेड्यासारखा असाच लिहित होतो. 5 दिवस 5 रात्री मी ते सगळं लिहिलं, ते सगळं झालं. त्याच्यात एक फायदा असा आहे, मला या माझ्या शैलीमध्ये एक फायदा मला असा दिसतो की त्यामुळे माझ्या लेखनामध्ये एक एकसंधता येते, ते कुठेही सुटे वाटत नाही, कुठेही विस्कळीत वाटत नाही. आणि तोटा असा की त्यामुळे दीर्घकालीन प्रकल्प कदाचित माझ्याकडून पूर्ण होतील की नाही याची मला भीती वाटते. पण एनिवेज, तर त्यामुळे ह्या दोन पुस्तकांविषयी तुम्ही म्हणालात, त्याच्या जन्मकथा साधारणपणे अशा आहेत. वाद सामाजिक प्रश्नांसाठी, वादग्रस्त विषयांवरती संवाद, विधायक जाणीवेसाठी सकारात्मक विचारांची, एक असा कार्यक्रम जो दर सोमवारी कोल्हापूरकरांसाठी सादर होतो, एक असा उपक्रम जो आपल्या सभोवतालच्या घटना विषयांना वाचा फोडतो. संवाद प्रतिवाद, कला क्रीडा राजकीय सामाजिक विषयांचं व्यासपीठ, जिथं चर्चा होते प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजूंची, जिथं प्रोत्साहन दिलं जातं कलाकार पर्यावरण रक्षण नागरी कर्तव्य आणि सामाजिक जाणीवेला, जिथं वाद होतो परस्पर विरोधी भूमिकांचा आणि जिथं संवाद घडतो सकारात्मक विकासाच्या मनांचा. संवाद प्रतिवाद दर सोमवारी रात्री 10 वाजता आणि मंगळवारी सकाळी 10 वाजता पहा फक्त बी मूवीजवर. सर, तुम्ही मध्यंतरी केलेला वेगळा प्रकल्प म्हणजे कलात्म, कलेचं भान समाजाला यावं एकूणच ढोबळ उद्देशाने जो काही तुम्ही प्रोजेक्ट केला, तर त्या बाबतीत थोडक्यात सांग. कलात्मामध्ये विनायक तुम्ही अगदी त्याच्याशी थेटपणे निगडीत होताच. त्याचा पुन्हा असाच प्रश्न होता की मधल्या काळामध्ये मी पत्रकारिता सोडली,
आणि एक दोन वर्ष काही वेगळे प्रोजेक्ट्स करत होतो, फेलोशिप करत होतो, बाकीच्या काही गोष्टी होत्या. आणि माझं असं कायमच म्हणणं असतं की पत्रकारांनी जरा मध्ये मध्ये ब्रेक्स घ्यावेत, कारण आमचं आयुष्य इतक्या धबडग्याचं असतं की त्या धबडग्यात अनेकदा खूप साध्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं. तर त्या कालावधीमध्ये मला असं जाणवलं प्रकर्षानं की मी लिहितो खूप, मी वाचतो खूप, मी नाटकं बघतो, मी चित्रपट बघतो वगैरे वगैरे, पण तरीसुद्धा मला स्वतःला असं जाणवलं की शास्त्रीय संगीत किंवा शास्त्रीय नृत्य, खरं म्हणजे माझी बायको कथक नर्तिका आहे, पण तरीही शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत अशा गोष्टी आपल्याला तेवढा आनंद देत नाहीत. त्याचं कारण काय? तर मी असा विचार करत होतो की माझं सोडाच, म्हणजे माझा प्रश्न आहे तो आहेच, पण एकूणच लोकांचा जो प्रॉब्लेम आहे की लोकांना कलेतून मिळणारा आनंद समजतच नाही. याचं कारण की ते निरक्षर आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या समजा निरक्षर माणसाला तुम्ही सांगितलं की पुस्तकांना खूप आनंद मिळतो, तर त्याला ते कळणारच नाही. साक्षर माणसांनी वाचून असा साक्षर माणूस एखादा म्हणाला की मला पुस्तकं महत्त्वाची वाटत नाहीत तर मला चालेल, पण वाचताच येत नाही त्या माणसाने काय म्हणावं. कलेबद्दल आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण सगळे कला निरक्षर आहोत, आणि ज्या वयामध्ये कलेचं बोट पकडायला पाहिजे त्याच वयामध्ये आपण कलेचं बोट सोडतो. मग टागोरांसारख्या लोकांनी एवढे प्रयोग केले, शांतिनिकेतनचा प्रयोग होता किंवा एवढे प्रयोग केले, पण त्याच्यानंतर आपल्या एकूण शिक्षणक्रमामध्ये कला त्या अर्थानं आलीच नाही, माणसाच्या जगण्यामध्ये कला नाही. मग मी असा विचार केला की मग कला म्हणजे केवळ भीमसेन जोशींचा, आता आपण भीमसेन जोशी उद्यानामध्येच बसलेलो आहोत, तर एखादे पंडित भीमसेन जोशी मोठे होणं हेच कलेचं प्रयोजन आहे का? शेवटी कला सामान्य माणसाला काय देते? म्हणजे कलाकारांना ते स्टारडम देईल, आणखी बाकीच्या काही गोष्टी देईल, पण सर्वसामान्य माणसाला कला काय देते आणि काय देत नसेल तर का देत नाही? माझा मुद्दा एवढाच होता की कलेमुळे तुम्ही कलेमध्ये करिअर करणं किंवा हा वेगळा विषय आहे, पण कलेमुळे तुमच्या आनंदाच्या शक्यता विस्तारल्या पाहिजेत, आनंदाच्या नव्या जागा तुम्हाला मिळाल्या पाहिजेत. आणि कला काय करत असते तर तुम्हाला तेच सांगत असते. एकीकडे आपल्या जगण्याचा, एकीकडे आपल्या आनंदाच्या शक्यतांचा संकोच होत असताना, आपलं जगणं आक्रसत असताना आणि फोकस्ड व्हायचं या नावाखाली आपण एकारलेले होत असताना, अशा प्रकारचा एक वेगळा विचार कलेच्या अनुषंगानं मी करत गेलो. आणि मग मी असं म्हणालो की मला कलेतलं त्या अर्थानं कळत नाही, आय एम नॉट अथॉरिटी, की मी काही संगीतकार नाही, मी काही दिग्दर्शक नाही किंवा काही नाही, पण मी एक सामान्य शहाणा सजग माणूस आहे. आणि मला असं वाटलं की कलेचं सामाजिक भान किंवा सामाजिक संदर्भात कलेचं एकूण औचित्य याच्या अंगाने काही करता येईल का? आणि म्हणून कला हा विषय कलावंतांचा नाही, कला हा विषय समाजाचा आहे, कला हा विषय माणसांचा आहे, अशा अंगाने मी ती मांडणी करण्याचा प्रयत्न केला. आणि मग ती सुरुवातीला झाली आणि मग असं वाटलं की आपण याच्यावर अंकच करूया. मग सुदैवाने तेव्हा महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव होता, त्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं थोडासा तो दांडोळा घ्यावा असं आम्ही म्हणालो. डॉक्टर श्रीराम लागूंकडे आम्ही गेलो, कारण मला शेवटी मला काही त्या क्षेत्रातले मोठे लोक हवे होते. म्हणजे संपादकांचं एक गंमत विनायक असं म्हणतात की संपादकाला कुठल्याही क्षेत्रातलं कळलं नाही तरी चालतं, पण त्याला कोणाला काय कळतं हे कळलं पाहिजे. त्यामुळे मला एवढं कळलं होतं की मला कळत नाही आणि यांना कळतं, त्यामुळे मी डॉक्टर लागूंकडे गेलो. डॉक्टर लागूंना असं म्हणालो की सर असायची कल्पना आहे. डॉक्टर लागूंना ती कल्पना प्रचंडच आवडली. ते म्हणाले की हे खूप छान आहे, मी काम करायला तयार आहे तुमच्यासोबत. मग अतिथी संपादक म्हणून डॉक्टर लागू आले, मी स्वतः संपादक होतो. बाकी संपादक मंडळावर रवी परांजपेंसारखा चित्रकार होता, अभिराम भडकमकरांसारखा अतिशय चांगला दिग्दर्शक अभिनेता होता, आणि असे खूप मंडळी त्यामध्ये आली. तुम्हाला त्यातली सगळी नावं माहिती आहेत. तर ते लोक आले आणि मग कलात्मचा आम्ही एक प्रकल्प त्या निमित्ताने केला. वेगवेगळ्या लोकांनी कलेविषयी मांडणी केली. त्यामध्ये आम्ही कलेचं शिक्षण, शिक्षणातली कला, समाजातली कला, कलेच्या संदर्भातल्या जाणीवा वगैरे वगैरे हे सगळं केलं. आणि त्याचं संपादकीय मला जे लिहायचं होतं तर ते माझ्या सगळ्या शैलीनुसार त्या संपादकीयाचं वेगळं पुस्तक झालं. म्हणजे मी चार पाच पानांचं संपादकीय लिहायला म्हणून बसलो, मी अलीकडे लोक मला लेख लिहायला सांगायला घाबरतात, तर पुस्तक झालं तर काय करणार. तर त्यामुळे मग मी ते कलाकल्पतरूंचे आराव नावाचं पुस्तकच त्या संपादकीयाचं आम्ही वेगळं, त्या कलात्म ऐल कलात्म पैल हे दोन अंक आणि कलाकल्पतरूंचे आराव असं एक संपादकीयाचं वेगळं पुस्तक असा संचच झाला. आणि आश्चर्यकारकरित्या म्हणजे केवळ 20 दिवसांमध्ये त्या पुस्तकांच्या त्या संचाच्या 3 आवृत्त्या गेल्या. म्हणजे याचा अर्थ असा की लोकांना चांगलं आवडतं हे ओबामानेही सिद्ध केलं, की ओबामाच्या जवळपास 71 आवृत्त्या ओबामाच्या आल्या आणि विक्रम त्यामुळे त्याने एक तयार केला. तर ही पुस्तकं माझी आहेत किंवा काय हा वेगळा भाग आहे, मला त्यामध्ये महत्त्वाचा भाग असा वाटतो की चांगलं लोक वाचतात आणि त्यामुळेच हे वेगवेगळे प्रयोग करायला आपल्याला बळ मिळतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही वक्ते म्हणून आज गावोगावी जाता, खूप तरुण तुमच्याशी कनेक्टेड आहेत माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार, तर एकूणातच ॲज अ संपादक, विश्लेषक, लेखक जी काही तुमची भूमिका आहे, जागल्याची भूमिका म्हणून मी त्याला, त्या दृष्टीने तुम्ही आजच्या समाजाकडं किंवा एकूणातच तरुणाईकडं आणि विशेषत्वानं लेखन क्षेत्राकडं कसं बघता?
खरं म्हणजे मी जसं मागाशी म्हणालो की जे जे वाटतं ते ते व्यक्त करायचं ही माझी भूक आहे, आणि त्यात पुन्हा ते स्वांत सुख आहे असं नाही आहे. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं, म्हणजे मला माहीत नाही मी काय करू शकेन किंवा मी काय केलेलं आहे आजवर, मला स्वतःला असं वाटतं की आपला सगळ्यात मोठा पेच आपल्यासमोरचा काय असेल तर आपण विचार करत नाही आहोत. म्हणजे विचार करायला घाबरणं याचं कारण काय की विचार केला की तुम्हाला वेगळ्या वाटा तुडवाव्या लागतात. विचार न करण्याचा फायदा असा असतो की चाकुरे निर्माण होते आणि चाकुरे सुरक्षित असते, चाकुरे सोयीची असते. त्यामुळे मी आजवरचं माझं कामच चाकुऱ्या भेदणं, लोकांना झकत विचार करायला उद्युक्त करणं. माझं असं नेहमी म्हणणं असतं की मैफल ही वक्ता अर्धी आणि खरी मैफल श्रोतेच रंगवत असतात. त्यामुळे त्या प्रकारे मी जातो ठिकठिकाणी, बोलतो, मनापासून बोलतो, जे मला वाटतं ते बोलतो. मला मनापासून बोलणं ज्या दिवशी वाटणार नाही त्या दिवशी मी बोलणं बंद करीन, मनापासून बोलतो. आणि मग माझ्या तुमच्या पिढीच्या किंवा तरुणांना असं वाटतं की अरे हा आपल्यासारखा विचार करतो कुठल्याही प्रकारचे काही हे न करता. आणि मुख्य म्हणजे माझा भरोसा मुळात तरुणांवर आहे. मी ओबामामध्ये पण लिहिलेलं आहे की माझा भरोसा या पिढीवर आहे. याचं कारण असं की ही पिढी जात धर्म लिंग याच्या पलीकडे वैश्विक समंजसपणावर उभी आहे. म्हणजे कोणी एके काळी एका पिढीला तुमचं आडनाव काय हे कळल्याशिवाय पुढे बोलताच येत नसे. आजच्या पिढीला मात्र तुमचं आडनाव काय, तुमचं लिंग काय, तुमची जात काय, तुमचं गाव काय याच्या पलीकडेही ते वैश्विक पातळीवर मानवी चेहऱ्यानं एकमेकांशी संवाद करू शकतात हे या पिढीचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. आणि म्हणून जर करायचा असेलच काही बदल तर तो इथे होऊ शकतो. पेरायचं असेलच काही तर ते कदाचित इथे पेरलं जाऊ शकतं. जिथे पेरूनही काही होत नाही तिथे उपयोगच नाही आहे. त्यामुळे जर काही बोलायचं असेल, जर काही लिहायचं असेल तर ते तरुणांसाठीच लिहिलं पाहिजे, तरुणांसाठीच बोललं पाहिजे. मी नेहमी असं म्हणतो की तरुण ऐकत नाहीत असं वाटतं पण तेच ऐकत असतात. प्रौढ ऐकतायत असं भासवतात पण ते ऐकत नसतात. त्यामुळे ज्या पिढीला, ज्या पिढीशी संवाद साधला पाहिजे, म्हणजे जरी या वर्तमानाकडे ना आमूची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, हीच माझी धारणा आहे की ही जी पिढी आहे, जी विजा घेऊन येणारी पिढी आहे, त्या पिढीशी बोललं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्हाला ठाऊक असेल की फेसबुकवर पण मी तेवढा सक्रिय असतो. मी माझे अनेक संपादक मित्र मला असं म्हणतात की अरे तुम्ही संपादक आहात, फेसबुकवर असं रोज उठून स्टेटस टाकणं तुम्हाला शोभतं का? तर म्हटलं मला काय शोभतं हे मला माहीत नाही, पण मला ज्या माध्यमाद्वारे तरुणांशी कनेक्ट होणं शक्य आहे ते कुठलंच माध्यम मला वर्ज्य नाही, ते मला तेवढंच महत्त्वाचं आहे. मग ते फेसबुक असेल, ट्विटर असेल, माझा अग्रलेख असेल, माझी पुस्तकं असतील, माझी भाषणं असतील किंवा आणखी काही असेल. त्यामुळे तरुणांशी बोलणं ही माझी स्वतःची भूक आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं, मी जे मगाशी सांगितलं की नो नॉनसेन्स अशी ही पिढी आहे. तिला उगाच तुम्ही फार क्लिष्ट काहीतरी सांगत बसला तिला आवडत नाही. उगाच शब्द बंबाळ काहीतरी बोलत राहिलात तिला आवडत नाही. तिला थेटपणे बोला, थेट संवाद साधा, ती पिढी निश्चितपणे तुमच्याशी जोडली जाते. मला असं वाटतं की या पिढीकडून माझ्या निश्चितपणे खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आणि माझा खरा टार्गेट ऑडियन्स प्रामुख्यानं हाच आहे. आजच्या आपल्या मैफिलीची किंवा गप्पांचा एंड आपण ज्याला म्हणू किंवा अर्धविराम आपण ज्याला म्हणू, तर तुम्ही तुमच्या आवडीच्या एखाद्या कवितेनं किंवा तुम्हाला जे सांगावं असं वाटतं पोएटिक ज्याला आपण म्हणतो तसं करावं असं मला वाटतं. खरं म्हणजे अचानकपणे आता मला अशी कविता आठवणं कठीण आहे, पण तरी माझी बाबा आमटेंची एक कविता मला खूप भिडते, खूप आवडते. ती कविता कदाचित तुम्हाला आवडू शकेल किंवा तरुणांनाही कदाचित ते जास्त अपील होईल. बाबा आमटे त्या कवितेमध्ये असं म्हणतात, कोंडलेल्या वादळाच्या या पहा निवार लाटा, माणसासाठी उद्याच्या येथून निघतील वाटा. पांगळ्यांना हात द्याया येऊ द्या बलदंड बाहू, निर्मितीच्या मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू. नांगरू स्वप्न उद्याची भव्यही फुलतील शेते, घाम गाळील ज्ञान येथे येथून उठतील नेते. वेदनेच्या गर्दराणी पिटली आनंद द्वाही, दुःख उधळावयास आता आसवांना वेळ नाही. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई. धन्यवाद संजय सर, फार बोलत नाही, धन्यवाद.